रसरशीत सीताफळांची ही बाग आहे बार्शीतल्या वानेवाडीच्या अनंता गरदडे यांची। वानेवाडीची जमीन मुरमाड आणि खडकाळ अशा जमिनीवर उत्पन्न येत नसल्यामुळे अनंता गरदाडेंनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला, पण कृषी विभागातल्या जाणकारांनी त्यांना सीताफळ शेतीचा सल्ला दिला। शेवटचा प्रयत्न म्हणून गरदडेंनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली, कष्ट केले आणि अखेर माळरानावर सीताफळाची बाग फुलली। गाव सोडून न जाता ते सीताफळ बागेकडे वळल्यापासून मी चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मला मिळायला लागले। खर्च काहीच नाही, त्याला फवारणी नाही आणि त्याला जनावर खात नाही, मला शेळी खात नाही, डुकर खात नाही, डुकरापासून सुद्धा जास्त त्रास मकेला वगैरे देतात, तशा प्रमाणात ह्याचं काही नुकसान वगैरे काही नाही। गरदडे माळरानावर सीताफळाचं पीक घेऊन एकरी 1 लाखाचं उत्पन्न घेत आहेत। सुरुवातीला 2 एकरावर असलेली बाग आज अनेक एकरांवर पसरली। सीताफळाला इथे प्रति किलोला 50 ते 100 रुपये असा दर मिळतो। सीताफळ बागेला पाणी कमी लागतं आणि हंगामी पाणी असल्यामुळे मी सीताफळ भरपूर प्रमाणात मला फळं मिळायला लागली आणि उत्पन्न वाढलं। उत्पन्न वाढल्यामुळे मी 5 एकराची 10 एकर केली आणि 10 एकराची 20 एकर करून मी सगळी बाग 30 एकर 35 एकर बनविलेली आहे। कोरडवाहू शेतीत सीताफळाची लागवड केल्यानंतर चांगलं उत्पादन मिळू शकतं हे वानेगावच्या शेतकऱ्यांना लक्षात आलं आणि शेतकऱ्यांनी सीताफळाच्या शेतीला सुरुवात केली। शासकीय अनुदान प्लस शेतकऱ्यांचा वाढता उत्साह याचा म्हणजे याच्या समन्वयामधून या ठिकाणी आणखीन 50 हेक्टर पर्यंत क्षेत्र वाढणार आहे। तर सध्या या ठिकाणी या गावामध्ये 80 एकर वर सीताफळाची लागवड झालेली आहे। अनंता गरदडे यांनी आत्महत्येचा पर्याय अवलंबला असला तर आज ही भरभराट त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पाहायलाच मिळाली नसती। फक्त जिद्द, हिम्मत आणि शेवटपर्यंत कष्ट करण्याची तयारी त्यांनी दाखवली आणि आज त्यांचं नशीबच पालटलं। मोठ्या दिमाखात उभी असलेली सीताफळाची ही बाग एका बळीराजाच्या दीर्घ संघर्षाची कहाणी आहे। जन्म देते ती माता आणि अन्न देते ती माती, मातीशी नाळ न तोडता त्याच मातीतून मोती पिकवण्याची किमया सोलापूरच्या बळीराजानं केली। प्रयत्न करणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही हेच यातून अधोरेखित होत आहे। शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर।